पैसे लोकांनी जे जमा केलेले होते ते पैसे काय लोकांनी मध्येच खाऊन टाकले. मग ते सगळं पेटी पेटी येऊन पडले आपल्याकडे. पोल आले आणि ते पोल मध्येच काय झाले, वायर खेचली, सगळे पोल बिल खेचले, सगळे वादळणी गेले फोडून. आणि मग ते लोकांच्याकडे बाकी लोकांकडे पैसे नसल्यामुळं ते काही करू शकत नाही. कारण ते मग बत्तीचा वापर करायला लागले. ते मार्केटमधून रॉकेल आणायचे. आता महिन्याला किती 5 लिटर रॉकेल वापर करायचे. ते पुरेसे पडत नव्हतं. आपल्या शेतीवर जाताना उजाड भेटू शकत किंवा कुठं याच्यावर बाहेर जाताना असला ते उजाड कमी आहे. शेतीवर जाताना जर असं असलं तर ते काय आहे, पुरेसे बत्ती भिजून जाते हवेमुळे. कारण टोपली बनवण्यासाठी मग तेच होतं. तेव्हा सुद्धा ते उजेड कमी भेटतो. मग ते दिसणार कसे काय, त्याच्यामुळे ते उजेडामुळे काय होऊ शकत नाही. When Greenlight Planet came to India with the Sun King, the first thing we did is went to the villages, we went and met our customers, and we want to hear their response, their reaction on the product. We got a unanimous response from all of them. They loved the product and they wanted to buy it immediately. आपले सनकिंगचा बराच वापर झालेला आहे आजपर्यंत. खाली ठेवून सुद्धा आपल्याला काम करू शकतो. तसेच उलटा सुद्धा करता येतं. टोपलीवर आल्या चिपचो भोवती बसतात आणि 2-3 लोक ते याच्या खाली काम करून घेतात. तसेच आपली शाळेतली मुलं सुद्धा 5-6 लोक पोरं बसतात, त्याच्यासाठी वापर करतात. आपण नदीवर जर जायचं असलं तरी आपण स्टँड असलं तरी चालू शकतं. कारण एका हाताने असं वरती धरलं, एका हाताने पोहत मारून जाऊ शकतं. कारण खाली बुडलं तरी यात पाणी घुसू शकत नाही. हमें ये देखने को मिलता है कि हम बच्चों को पढाई के लिए कुछ देते हैं, एक्सरसाइज के लिए देते हैं घर में, और वो हम दूसरे दिन पूछते क्यों नहीं हुआ, वो बोलते लाइट नहीं, हमारे पास लाइट नहीं था, क्योंकि बच्चे थे, कुछ बच्चे खेलते रहते. लेकिन अगर ये यूज़ करेंगे तो बच्चे, हम एक जगह बुलाएंगे सभी बच्चों को, इसके यूज़ के तरह तरह से तुम शाम को भी पढ़ाई कर सकते हो. से जामदीपाड़ा का प्रकाश नाम का लड़का आकर हमको पूछा कि हमको भी सनकिंग की ज़रूरत है, क्योंकि हमारे घर में जो रोशनी मिलता है वो कम है. जहाँ भी जाओ वहाँ भी वैसे ही गांव आपको मिल गया, और सभी गांव में सनकिंग की ज़रूरत है.